अगबाई कसला गल का शंभू राजांवर कोणीतरी हल्ला केलाय. अरे देवा शंभू राजे. धाकट्या बाई तुम्ही शांत रहा, शंभू राजे सुखरूप असतील. अरे देवा आई जगदंबे. पारू शंभू राजांना आमच्या समोर हजर करा, जसे असतील तसे. जी तुम्ही गोंधळात भर घालू नका, तिकडे महाराज आहेत, आऊ साहेब आहेत. कोण असेल कोण तो नराधाम ते कळेलच आता. बाणगुळ कोण रा तू? तुला आता हमारे दाजीराव मारू नका त्याला, जिवंत पकडा त्याला. आवपऱ्याची हिम्मत कशी झाली? येऊन जा याला, चौकशी करा. थांबा नेताजी, सहर लागली खट्यार येते, नीट हाताळा. जखम झाल्यास मरण यातना. शाबास शंभूराजे, मोठ्या शिताफीनं वार चुकवला. जी आबासाहेब. तुम्ही त्यांना जाणलं ओळखलं होत? संशय आला होता त्याचा. सुरुवातीला पाहिले तर त्याच्या हालचाली मावळी वाटल्या नाही. जेव्हा आम्ही निरखून पाहिलं तेव्हा नमाजाची खूण दिसली. शाबास, याचा अर्थ तुम्ही सावध होतात. जी आबासाहेब. शंभूराजे, क्षणापूर्वीच शुभमंगल सावधान ऐकलं होतं, लगेच सावधही झालात. हो हे मात्र खरं. तसे सगळे सावध होतात. शिवबा तुम्ही तर किती वेळा सावध झालात? साहेब. सावधानतेमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. केवड्याच्या बनात साप सळसळत असतातच. चला लग्न समारंभ चालू असू द्या. जी आऊसाहेब. शंभूराज तुमसने आज जायता यायच नाही, दार धरले तुमच्या बहिणींनी. का अव विचारा की तेसनी? आम्ही विचारायचं. वय विचारायचं तशी रीतच आहे विचारायची. विचारा की बाई का धरले दार. बाई दार का धरले? आम्ही तुमची कन्या मागायला आलोय. आता काय म्हणायचे तेसनी सांगा. लुगड देन बहिणी, चोळी देन बहिणी, पण आमची कन्या देणार नाही. लुगड नको बंधू, चोळीही नको. आम्ही तुमची कन्या आमच्या घरी घेऊन जाऊ. सोनं देतो बहिणी, नाणं देतो ताई, पण आमची कन्या तुझ्या घरी देणार नाही. सोनं नको भावा, नाणंही नको. आम्ही तुमची कन्या शर्तीने घेऊन जाऊ. ताई कन्या मागते, देऊया का? हो दे गंगा गौरी, देव वंशांच्या घरी. ये धान्याचं माप ओलांडून
लक्ष्मीच्या पावलांना आत्या. सुनमुख बघून घ्या सोयराबाई. राणी साहेब, सुनमुख बघायचं असेल तर आधी मानाचं दागिनं द्यावं लागल. आऊसाहेब, आम्ही काय देऊ? तुमच्या मनात असेल ते द्या. नथ द्या. धाराऊ, जोडवी आणि विरोड्या घालायला सांगा सुनबाईंना. भ्रताराच्या संगतीनं चाल साता जन्माची, पायी जोडवी बिरोड्या चांदीची शुभशकुनाची. आता बघा सुनमुख, दोघे बसा मांडीवर सोऱ्याबाईंच्या. साहेब, सुनबाईंचं नाव बदलायचंय. हो, सुनबाईंचं माहेरचं मूळ नाव जीव आहे, पण त्यांना म्हणतात राजाऊ. पण आता भोसले घरात सुनबाईचं नाव नवं असेल. शंभूराजे, तांदळावर सोन्याच्या अंगठीने आपल्या कुलदेवतेचं नाव लिहा. आणि सुनबाईंचं नाव काय असेल? यशोदा साजेचं नाव आहे. तुम्ही म्हणा यशोदा, आम्ही त्यांना येसुबाईच म्हणणार. येसुबाई जी. येसुबाई, आता नाव घ्या. पहिले कंकण हे सौभाग्याचे, विसरते दिवस बालपणाचे. दुसरे कंकण आनंदाचे, लज्जेचे आणि विनयाचे. तिसरे कंकण हात शोभतो, सौख्याचा राजगड खुलतो. चौथे कंकण कंकणाची शोभा विलसे, सासर करेन आपलेसे. पाचव्या कंकणी प्रभा मंगलतेची, वाढवेन कीर्ती दोन्ही कुलांची. सहावे कंकण किणकिणते हाती, बहिणी समान नणंद असती. सातव्या कंकणी सात सासवा घरी, जीवन होई हो भर जरी. आठवे कंकण हे सौभाग्याचे, शंभूराजे युवराज स्वराज्याचे. नऊ कंकणांनी भरला सौभाग्याचा चुढा, शिवरायांनी उघडला सौख्याचा पुढा. रयतेवर आहे
जिजाऊंची अखंड सावली शंभूराजांना जन्म देणारी धन्य ती माऊली. शंभू बाळा, आता तुम्ही भी नाव घ्या. आम्हाला नाही येत नाव. आम्ही शिकवलेलं घ्या की घ्या घ्या तरच सुटका. यशोधा, उखाण्यात नाव घ्यायला सांगा जावय बापूंना. घ्या शंभू बाळ, घ्या. ओ मराठमोळ्या घरा घरात उसळला मराठीवाणा. यशोदेच्या साथीने भगवा फडकवीन गगना. बरेच आहात की शंभूराजे. म आता नातुंडानं नाव घेतलं, नात सुनेने नाव घेतलं, मन अगदी भरून आलं. आता वरमायनी नावं घ्यायला पाहिजे. नको नको, आता कुठे? आऊसाहेब आता उशीर झालाय. पुतळा, तुम्ही मुलखाच्या लाजऱ्या. शिवबांचं नाव काय तुमच्या तोंडी येणार नाही, पण आता या आनंद सोहळ्यात नाव घ्याच. आम्ही थांबलोय ऐकायला. सोयरा, करा सुरुवात. नाव घेते. नथीत ती लाल बुंद असावी, बाकीमध्ये झळकावा पाचू हिरवा, दागिन्यात दागिना तन्मणी हवा म्हणजे हवा, कपाळावर सौभाग्याचा तिलक रेखावा, गळ्यात मंगळसूत्राचा दागिना, हातात हिरवा चुडा किनकिनावा, गोठ तोडे अंगठीचा बोटात बोभाटा व्हावा, सरोचिंच पेटी लफ्याची घाई, बिंदीत शोभते हिऱ्यांच्या पदकाची जाई, दंडावर असावा बाजूबंद, पायात जोडवी कानात कर्ण फुले, शिवाजी राजांच्या राज्यात आमचे सुख अंबारीत झुले. सखवारबाई, आता तुम्ही नाव घ्या. वडाला घालते प्रदक्षिणा, तुळशीला घालते पाणी, मारुतीला करते नवस, शिवाजी राजांचे नाव घेते. आज आनंदाचा दिवस. चैत्र मासात कोकिळा गाते गोड, चैत्र मासात कोकिळा गाते गोड, शिवाजी राजे गेले लढायला, त्यांच्या येण्याची आम्हाला ओढ. धाकट्या बाईसाहेब, आता तुम्ही नाव घ्या. नाव घेतो, पण सूनबाईंना समोर ठेवून नाव घेतो. सून घरात आली, काय पाहता तिचं रूप. सून आमची जशी चंद्राची कोर, सून आमची आहे शुक्राची चांदणी, चिमण्या हंस मोर राजगडाच्या अंगणी. लाडक्या सूनबाईला लाडकं जेवण, तिच्या दुधाला घाला साखरेचं विरजण, साखळ्या तोरड्याचा तळघरी नाद येतो, राजगडाचा जीव हरकून जातो. माझं ग आयुष्य तुम्ही घ्या पळी पळी, शिवभ्रतारांचं कुंकू ठसठशीत भाळी कपाळी. ताईसाहेब, तुम्ही छानच नाव घेता नेहमी. आम्ही लांब उखाणा घ्यायला हवा होता. नवी नवरी ताटकळलीये, भाणूस खेळा. भाणूस मज्जा. तजवीज केली आम्ही. सुनबाई, भाणूसचा झावळ उघडून दागिना शोधा. बघू किती वेळात शोधता येते. हे बघा भाणोस, यातल्या हर भांड्यात धान्य आहे, पण एका भांड्यात दागिना आहे, तो शोधायचा. जर नाहीच जमलं तर नवऱ्याची मदत घ्या. चला ओळखा. कोणत्या भांड्यात लपवला दागिना? आता तुम्ही ओळखा, आम्ही कशाला सांगू? बहिणी साहेब, ओळखा लवकर. भांड्यात ठेवलेली पळी आवाज न करता काढा, आता कळेल तुमची हुशारी. काढा बघू. हा,
अगं बाई काढली पण आवाज न करता. लय हुशार राहावं लागल अशा आहे त्या सुनबाई. या कानाची त्या कानाला खबर नाही लागू द्यायच्या त्या. हो ग सुंदरी, आम्ही पळी काढली होती भांड्यातून, घाबरून हातातूनच पडली होती. केवढा आवाज झाला होता. सुनबाई वळका की दागिना, पहिल्या झूट वळकायला पाहिजे. या भांड्यात असेल दागिना. ही तुमची परीक्षा आणि इथून पुढे रोज परीक्षा. ओळखा कोणत्या हंड्याचे दागिना ते? यात असणार. यात नसला तर दुसऱ्या भांड्यात शोधा. शंभूराजे दागिना शोधायला मदत करा. दागिना सहजासहजी सापडणार नाही. का? तो आम्ही लपवलाय. सोयराबाई सांगा आता सुनेला, नका दमवू. शंभूराजे मदत करा बायकोला. सोयराबाई सांगा आता. खरं तर आम्ही तुम्हाला रडवणारच होतो, पण आऊसाहेबांचा आदेश सांगावं तर लागणार. या भांड्यात आहे दागिना. वहिनी साहेब बघा बघा लवकर. अगं बाई मोहन माळ आणि घडणावळ तर बघा किती सुंदर आहे. आता हा दागिना तुम्हालाच ठेवा. हा आमच्याकडे छान आहे. शंभूराज घ्या, साखऱ्या वाटा आणि सगळ्यांचं तोंड गोड करा. लक्षात ठेवा, इथून पुढे पहिल्यांदा बायकोचं तोंड गोड करायला शिका, मग इतरांच. अगं बाई खरंच बायकोला भरवू लागले की. खामोश, बर्दाश्त नहीं होती है हंसी. ऐसी हंसी शैतान हंसता है, नाचता है, खेलता है. शैतान मरा नहीं, वो जिंदा है. सिर्फ उसने अपना लिबास बदला है, भाषा बदली है. वो थक्कन में रहता, वो मराठा है. उसे खत्म करना होगा, किसी सूरत में खत्म करना होगा. हमने कहा बंद करो ये हंसी, बांधो सो हम पर. ऐसी हंसी की आंखें निकालेंगे हम. खामोश.